विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1, पाणी, वॉटर. पृथ्वीवर सगळीकडे सजीव सृष्टी अस्तित्वात आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. पृथ्वीची आवरण कोणकोणती आहेत हेही आपण शिकलेलो आहोत. तर शिलावरण, जलावरण व वातावरण या तिन्ही आवरणांमध्ये सजीवांचे अस्तित्व असते आणि या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागाला एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात हे आपण शिकलेलो आहोत. तर या सजीव सृष्टीला जगण्यासाठी आवश्यक घटक कोणकोणते आहेत, तर पहिला म्हणजेच सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्न. हे सजीव सृष्टीला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक घटक आहेत. वनस्पती, प्राणी किंवा आपण मनुष्य प्राणी या सर्वांनाही या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असते. त्यापैकी पाणी हा जो घटक आहे हा अत्यंत आवश्यक आहे. आपण शिकलेलो आहोत की आपल्या शरीराचाही सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ 90% एवढा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. तर हे पाणी कशापासून आपल्याला मिळतं, या पाण्याचं साठा कसा केला जातो, साठा करण्या अगोदर या पाण्याचं शुद्धीकरण कसं केलं जातं त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. त्या अगोदर आपण बघूया पाण्याच्या अवस्था. बघा, पाणी हे आपल्याला प्रामुख्याने तीन अवस्थांमध्ये आढळतं. स्थायू म्हणजेच बर्फ, सॉलिड. पाणी ही द्रव अवस्था, लिक्विड. आणि वायू म्हणजेच वेपर, पाण्याची वाफ जी आहे ही पाण्याची वायू अवस्था होय. तर अशा प्रकारे पृथ्वीवर आपल्याला स्थायू, द्रव आणि वायू या तीनही अवस्थांमध्ये पाणी आढळून येते. मग हे जे पाणी आहे हे पाणी आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे, त्याचबरोबरीने ते पाणी स्वच्छ व निर्धोक असणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. मग पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्धोक करण्यासाठी काय बरं केले जाते तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरी ही प्रत्यक्ष कृती बघितली असेल. काय करते तुमची आई? येस, पाण्यामध्ये तुरटी फिरवली जाते. ऍलम क्रिस्टल हा क्रिस्टल जो आहे, तुरटीचा हा एक खडा असतो, तो पाण्यात फिरवला जातो आणि त्यामुळे पाण्यामध्ये असणारे मातीचे वगैरे जर कण असतील तर ते जड कण तळाशी बसण्यास मदत होते. त्याचबरोबर पाणी कपड्याने गाळले जाते, राईट? कपड्याने सुद्धा गाळल्यामुळे जर पाण्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो त्या कपड्यावर राहू शकतो. मग याच फक्त पद्धतीने पाणी निर्धोक आणि स्वच्छ होऊ शकते का? पाणी निर्धोक असण्यासाठी किंवा निर्धोक होण्यासाठी ते पाणी उकळावे लागते.
पाणी उकळल्यामुळे पाण्यामध्ये असणारे जे सूक्ष्म जीव आहेत, जे आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही असे सूक्ष्म जीव, हे नष्ट होण्यास मदत होते। म्हणजे पाणी उकळले जाते आणि पाण्यामध्ये क्लोरीन मिसळून पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते। थोडक्यात, पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण जे पाणी पितो ते पाणी अशा प्रकारे स्वच्छ केले जाते। पण आपल्या घरगुती पद्धतीमध्ये, म्हणजे घरगुती स्तरावर आपण हे पाणी असं उकळवू शकतो किंवा पाण्यामध्ये तुरटी फिरवू शकतो, परंतु मोठ्या प्रमाणावर जे पाण्याचे साठे आहे त्या ठिकाणी पाण्याचं शुद्धीकरण कशा प्रकारे केलं जातं? बघा, आपल्याला पाऊस जेव्हा पडत असतो त्यावेळेला अशा प्रकारे मोकळं भांड आपण त्या ठिकाणी ठेवलं आणि पाणी जर गोळा केलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसणारं पाणी, आणि पाऊस पडत असतानाच जमिनीवरून वाहणारे पाणी, दोन भांड्यांमध्ये हे आपण पाणी गोळा केलं आणि निरीक्षण केले असता आपल्याला असे दिसून येते की पावसाचे पाणी आहे ते बघा स्वच्छ आपल्याला दिसून येईल। त्याच वेळेला हेच पावसाचं पाणी जेव्हा जमिनीवरून वाहत जातं आणि ते जर आपण गोळा केलं, एखाद्या खड्ड्यात असलेलं किंवा तलावामध्ये असलेलं पाणी जर आपण भांड्यात घेतलं तर तेच पाणी आपल्याला गढूळ दिसून येतं। मग असं का बरं होतं? तर पावसाचे पाणी हे स्वच्छ आहे, तर जमिनीवरून वाहणारे पाणी हे गढूळ किंवा दूषित आहे। मग हे असं होण्याचं कारण काय? हा फरक का पाण्यामध्ये होतो? पावसाचंच पाणी जमिनीवर पडलेलं आहे तरी पण ते पाणी गढूळ किंवा दूषित का बरं होतं? तर पावसाचे पाणी जेव्हा जमिनीवरून वाहते त्यावेळेला त्यामध्ये माती, कचरा, पालापाचोळा व इतर घटक पाण्यामध्ये मिसळतात आणि त्यामुळे ते पाणी दूषित व गढूळ बनते। बघा, अगदी सूक्ष्म जीव सुद्धा हवेमध्ये असतात, पाण्यामध्ये असतात, मातीमध्ये असतात, हे सूक्ष्म जीव सुद्धा त्या पाण्यात मिसळले जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ते पाणी दूषित होऊ शकते। आता पाणी जेव्हा जमिनीवर पडतं त्यावेळेला या पाण्यामध्ये काही पदार्थ विरघळतात आणि ते दिसेनासे होतात। अगदी सूक्ष्म जीव वगैरे आहेत ते सुद्धा पाण्यामध्ये दिसेनासे होतात। आपण हे अशा प्रकारचं भिंग घेतलं तर आपल्याला काही सूक्ष्म जीव जे आहेत ते थोडेफार हलताना दिसू शकतील, परंतु बॅक्टेरिया, व्हायरस किंवा इतर प्रकारचे सॉलिड जे स्थायू पदार्थ आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज भासेल। तर संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्यानेच आपण त्या पाण्यामध्ये असणारे जीवाणू, विषाणू पाहू शकतो। तर जे पदार्थ या पाण्यात तरंगतात, तर काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि दिसेनासे होतात। मग हे पदार्थ आपण दिसेनासे झालेले जे पदार्थ आहेत ते आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात। बघा, पाण्यामध्ये अशा प्रकारे अनेक पदार्थ विरघळलेले असू शकतात। आता पाण्यात विरघळलेले हे पदार्थ सजीवांसाठी अपायकारक ठरू शकतात। तर जमिनीवरून वाहणारं जे पाणी आहे या पाण्यात सांडपाणी किंवा इतर रासायनिक पदार्थ मिसळले तर ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही, म्हणजेच ते पाणी दूषित होते आणि यालाच पाण्याचे प्रदूषण असे म्हणतात। बघा, बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल जनावर पाण्याच्या आजूबाजूला जनावरांना धुतलं जातं, कपडे धुतले जातात, किंवा एखाद्या कारखान्यातून बाहेर पडणारं पाणी नदीच्या जवळपास सोडलं जातं,
किंवा अगदी जमिनीमधून सुद्धा काही पदार्थ या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याचे प्रदूषण होऊ शकतो। तर पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय? तर पाण्याचं दूषित होणं। पाण्याचे स्रोत कोणकोणते आहेत बघा, पाऊस, तलाव, नद्या, झरे, विहिरी, समुद्र हे पाण्याचे विविध स्रोत आहेत। पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेला हे पाऊस हा पाण्याचा प्रमुख स्रोत आणि पावसाचं पाणी तलाव, नदी, विहिरी, झरे यामध्ये गोळा होतं आणि यातून वाहत वाहत पुढे जाऊन समुद्राला मिळतं। तर पाऊस हा पाण्याचा प्रमुख स्रोत, मग पावसामुळेच आपल्याला पाणी मिळतं। हे पाणी कसं बरं मिळतं? तर निसर्गामध्ये विविध चक्र आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचं चक्र म्हणजेच जलचक्र, वॉटर सायकल, आणि या जलचक्रामुळेच आपल्याला पाणी मिळू शकतं। आता आपण बघितलं की पावसाचं पाणी नद्या, तलाव, विहिरी यातून वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळतं। समुद्रामध्ये असणारं हे जे पाणी आहे या पाण्याची या सूर्याच्या उष्णतेने वाफ होते आणि ही वाफ हलकी असल्यामुळे वर जाते। या वाफेचे ढग तयार होतात। या ढगांना जेव्हा थंड हवा लागते त्यावेळेला या ढगांचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं आणि पावसाच्या रूपात हे पाणी जमिनीवर येतं। अशा प्रकारे निसर्गामध्ये हे जलचक्र सतत चालू आहे आणि त्यामुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होऊ शकते। हे पाणी पावसामार्फत आपल्याला मिळतं। मग सांड पाणी म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारे आपल्याला एखाद्या गटारामध्ये साठलेलं पाणी किंवा एखाद्या छोट्याशा कंपनीच्या किंवा अगदी तुम्ही घराच्या आजूबाजूला छोटी छोटी जी गटार असतात त्यामध्ये असणारं पाणी हे आपल्याला दिसून येतं। तर हे सांडपाणी म्हणजे काय? तर या सांडपाण्यामध्ये अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात, त्यापैकी काही विरघळलेल्या तर काही न विरघळलेल्या सुद्धा असू शकतात। या चित्रात तुम्हाला दिसेल बघा, काही पिशव्या, बाटल्या या न विरघळलेल्या अशुद्धी आहेत, परंतु या पाण्यामध्ये विरघळलेल्या अशुद्धी सुद्धा असू शकतात। तर मोठमोठ्या इमारतींमधून तसेच उद्योग, कारखाने यातून बाहेर पडणारं जे पाणी आहे ते पाणी म्हणजेच सांड पाणी होय आणि यामध्ये अनेक प्रकारच्या अशुद्धी असू शकतात। मैला पाण्यामध्ये सूक्ष्मजीव असू शकतात, तर कारखान्याच्या सांडपाण्यात विषारी पदार्थ असू शकतात आणि हे सर्व सांडपाणी अशा प्रकारे जेव्हा जलसाठ्यात सोडले जाते तेव्हा ते पाणी सजीवांसाठी घातक ठरू शकते। बघा, या पाण्यामध्ये आपल्याला एक प्रकारचा तवंग दिसतोय। तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर पाण्याचं प्रदूषण होत असतं। आता हे जे सांडपाणी आहे हे जसेच्या तसे जलसाठ्यात सोडले तर जलस्रोतांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन ते घातक ठरू शकते। अगदी मनुष्य प्राण्यांपासून ते पाण्यामध्ये असणाऱ्या जलचरांना सुद्धा हे पाणी घातक ठरू शकते। असं हे सांड पाणी कोणत्याच प्रकारच्या म्हणजे पिण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी वापरता येत नाही आणि म्हणून सांड पाण्यावर प्रक्रिया करूनच त्यावर म्हणजेच त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करूनच बाहेर सोडण्याची सक्ती केली जाते। तर अशा प्रकारे या चित्रात तुम्हाला दिसेल बघा ट्रीटमेंट सेंटर। तर अशा प्रकारे जे सांडपाणी आहे
ट्रीटमेंट सेंटर या सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केल्या जातात आणि मगच ते पाणी जलस्त्रोतांमध्ये सोडले जाते आणि असे केल्यामुळे जल प्रदूषण टाळता येते। सांडपाण्यामध्ये जीवजंतूंना मोठ्या प्रमाणावर पोषक द्रव्ये असतात, तसेच शेवाळ जी आहेत त्यांना सुद्धा पोषक द्रव्ये जी लागतात ती यातून मिळू शकतात। तर सांडपाण्यामध्ये प्रामुख्याने फॉस्फरस नायट्रोजनचा समावेश असतो आणि या तत्वांमुळे पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनस्पतींची वाढ होते। पाण्यामध्ये असणाऱ्या जलपर्णी तुम्ही बघितलं असतील, जलपर्णींची वाढ अतिशय वेगाने होते। तर या जलपर्णींमुळे पाण्यातील जलचरांना खाद्य मिळू शकतो, मात्र जलपर्णी या पाण्याची ऑक्सिजन पातळी खूप मोठ्या प्रमाणावर कमी करतात। म्हणजेच ज्या ठिकाणी जलपर्णींची वाढ मोठते त्या ठिकाणी वातावरणामध्ये असणार प्रदूषण खूप कमी आहे असं मानलं जातं। त्याच वेळेला पाण्यामध्ये असणाऱ्या जलचरांना मात्र या जलपर्णींमुळे त्यांना ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते आणि जलचरांचं अस्तित्व मात्र धोक्यात येऊ शकतं। पाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध केलं जातं, परंतु तुम्ही बघितलं असेल तर नद्यांमध्ये असणारं पाणी कशा प्रकारे बरं शुद्ध केलं जातं? तर बालमित्रांनो, नदीच्या वाहत्या पाण्याचे नैसर्गिकरित्या काही अंशी म्हणजेच काही प्रमाणात शुद्धीकरण होत असते, कारण नदीमध्ये असणारे जलचर जे आहेत म्हणजेच मासे, वनस्पती, इतर सूक्ष्मजीव यांच्या मार्फत पाण्याचं शुद्धीकरण होत असतं। तर पाण्यामध्ये असणारा जो विरघळलेला ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन हे जलचर घेतात आणि पाण्यामध्ये अशा प्रकारे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड याची देवघेव होऊन ऑक्सिजन सतत खेळत ठेवला जातो आणि नैसर्गिकरित्या पाण्याचं शुद्धीकरण होऊ शकते। बघा, मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण बघतो नद्या वाहताना दिसतात त्यावेळेला नद्यांमध्ये नद्यांच्या काठावर असणारे या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींची पानं सुद्धा या पाण्यामध्ये पडतात, तरी सुद्धा नदीचं पाणी आपल्याला स्वच्छ आढळून येतं। याचं कारण म्हणजेच पाण्यामध्ये असणारे जलचर जे आहेत या जलचरांमार्फत या नदीच्या पाण्याचं बऱ्याच प्रमाणावर शुद्धीकरण होऊ शकतं। नदीमध्ये मात्र जर जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळली तर त्या नदीची नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया कमी होते। जर मोठ्या प्रमाणावर आपण कारखान्यातून बाहेर पडणारं सांडपाणी किंवा इतर कचरा हा नदीमध्ये टाकत गेलो तर मात्र प्रमाणापेक्षा जास्त अशुद्ध पदार्थ मिसळल्यामुळे नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया कमी होते आणि परिणामी पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन जलचरांना धोका निर्माण होऊ शकतो। तुरटी वापरून आपण पाणी शुद्ध करतो त्याच प्रकारे शेवग्याच्या बिया वापरूनही पाणी शुद्धीकरण करता येऊ शकतं। तर तुरटीच्या ऐवजी शेवग्याच्या बियांची पूड वापरून पाणी निवळता येते। तुरटी ही अति असेल तर आरोग्याला हानिकारक होऊ शकते, परंतु शेवग्याच्या बियांचा वापर तुरटीपेक्षा जास्त निर्धोक आहे। तर त्यासाठी काय करायचंय बघा, तर वाळलेल्या शेवग्याच्या शेंगा घेऊन त्यातील बी काढून घ्यायची आहे। बीची टरफल काढून आत दिसणाऱ्या बियांची बारीक पावडर करून घ्यायची आहे। पाणी स्टीलच्या किंवा तांब्याच्या भांड्यात घ्यावे। साधारणत 10 लिटर पाण्यासाठी 15-20 बियांची पावडर करून ती हळूवार पाण्यात टाकावी आणि पाणी गढूळ किंवा खराब जास्त असेल तर बियांचं
पावडरचं प्रमाण जे आहे ते तुम्ही वाढवू शकता। बियांची पावडर टाकल्यानंतर पाणी एक तासानंतर गाळून घ्यावे। हा प्रयोग तुम्ही जरूर करून बघा आणि तुम्हाला काय दिसतं ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा। तर घरगुती पद्धतीने पाण्याचं शुद्धीकरण कसं केलं जातं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। एक प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे। बाटलीच्या तोंडावर एक स्वच्छ असा कापडाचा तुकडा आपण लावणार आहोत। त्यानंतर ही बाटली खालून कापायची आहे आणि उलटी पकडायची आहे। उलट्या पकडलेल्या बाटलीवर आपण काय भरणार आहोत, कोळशाची पूड, बारीक कोळशाची पूड या ठिकाणी भरायची आहे। साधारणतः 2 सेंटीमीटर एवढ्या जाडीचा थर कोळशाच्या पुडीचा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला बारीक वाळू त्याच्यावरती भरायची आहे। बारीक वाळूच्या वरती जाड वाळू भरायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी गढूळ पाणी आपण टाकल्यानंतर हळूहळू हे पाणी या सर्व थरातून झिरपून आपल्याला खाली हे स्वच्छ झालेलं पाणी दिसून येईल। तर घरगुती पद्धतीने आपण हे पाणी गढूळ पाणी असेल तर ते पाणी या छोट्याशा फिल्टर मार्फत फिल्टर करून घेऊ शकतो। तर बाटलीच्या कापलेल्या भागामध्ये जे या ठिकाणी आपण पाणी खाली गोळा केलं तर हे पाणी आपल्याला दिसेल, हे पाणी कसं असणार आहे, स्वच्छ आहे। विद्यार्थी मित्रांनो, पण हे पाणी आपण पिऊ शकतो का? नाही। ते जरी स्वच्छ दिसत असले तरीही त्यामध्ये आपल्या डोळ्यांना न दिसणारे असे सूक्ष्मजीव असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच हे पाणी पिण्यासाठी निर्धोक असेलच असे नाही। गावाकडे जर आपण गेलो तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाण्याचे शुद्धीकरण केंद्र जी आहेत ती दिसून येत नाहीत। मग अशा वेळेला पाण्याचं शुद्धीकरण कसं केलं जातं, त्यासाठी आपण अशा प्रकारे एक घरगुती फिल्टर तयार करू शकतो। मग हा फिल्टर कसा बरं तयार करायचा, तर त्यासाठी आपल्याला एक लागणार आहे एक प्लास्टिकची बाटली, बरोबर। आता या प्लास्टिकच्या बाटलीच्या तोंडावर एक आपण स्वच्छ कापडाचा तुकडा बांधून घेणार आहोत। कापड पूर्ण बांधून घेणार आहोत। बाटलीचा खालचा भाग जो आहे तो कापायचा आहे आणि ती बाटली उलटी आता करायची आहे। बाटली उलटी केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडासा कापूस त्या ठिकाणी घालायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये कोळशाची पूड घालायची आहे, बारीक कोळशाची पूड घालणार आहोत। त्याच्यावरती बारीक वाळू घालणार आहोत। बारीक वाळूच्या वरती जाड वाळू आपण घालणार आहोत। तर अशा प्रकारे आपण केल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर वरती पाणी जे आहे हे पाणी आपण ओतणार आहोत आणि पाणी ओतून हे पाणी या सर्व जाड वाळू, बारीक वाळू, कोळसा यातून झिरपून खाली येणार आहे आणि हे पाणी आपल्याला या ठिकाणी जमा झालेलं दिसून येईल, बघा। तर अशा प्रकारे आपण हे पिण्यासाठी पाणी शुद्ध करून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे हे जे पाणी आपण बघितलं की शुद्धीकरण करून घेतलं, म्हणजेच घरगुती फिल्टर किंवा शेवग्याच्या बिया किंवा तुरटी याच्या सहाय्याने आपण पाणी शुद्ध केलं, परंतु हे पाणी स्वच्छ असले तरी सुद्धा ते पिण्यासाठी घातक ठरू शकते आणि म्हणूनच पाण्याचे शुद्धीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे।
तर जलशुद्धीकरण केंद्र जे आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे पाण्याची शुद्धीकरण केलं जातं, त्यामध्ये कोणकोणत्या प्रक्रियांचा समावेश होतो ते आपण बघणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला एक मोठा सेट दिसत आहे, बरोबर, बरीच काही चक्र दिसत आहेत। तर हे आहे जलशुद्धीकरण केंद्र। कशा प्रकारे इथे पाणी शुद्ध केलं जातं, तर जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया काय आहेत बघा। मोठमोठ्या शहरांमध्ये जेव्हा पाणी नळामार्फत घराघरापर्यंत पोहोचवलं जातं, त्यावेळेला हे पाणी शुद्धीकरण केंद्रांवर तीन टप्प्यात शुद्ध केलं जातं। पहिला टप्पा आहे तुरटी मिसळून गाळ बसू देणे, म्हणजेच निवळणे। दुसरा आहे वाळूच्या थरातून पाणी गाळणे। त्यानंतर क्लोरीन गॅस मिसळून पाणी निर्जंतुक करणे। आणि त्यामध्ये अजून एक घटक आहे, तो म्हणजे ऑक्सिजनीकरण। पाण्याचं ऑक्सिजनीकरण एक केलं जातं। पहिली क्रिया आहे निवळणे, वॉटर सेटलिंग। आता निवळणे या क्रियेमध्ये काय केलं जातं, तर आपल्याला जे पाणी मिळतं ते धरण किंवा विहिरी तलाव या ठिकाणाहून ते पाणी मोठ्या प्रमाणावर टाक्यांमध्ये जमा केलं जातं। या तुम्हाला टाक्या दिसतात, या टाक्यांमध्ये हे पाणी जमा केलं जातं। त्या टाक्यांमध्ये हे पाणी स्थिर राहू देतात आणि त्यामध्ये तुरटी फिरवतात। तुरटी फिरवल्यामुळे पाण्यामध्ये असणारे जे जड कण आहेत ते तळाशी बसतात, म्हणजेच ज्या मातीच्या स्वरूपातील ज्या काही अशुद्धी आहेत या तळाशी बसतात। या ठिकाणी तुम्हाला दिसतंय चित्रात बघा, हे जे आहे जड कण पाण्यामधील हे तळाशी बसले आणि वरती हे पाणी आपल्याला काय झालेलं आहे, थोडस शुद्ध स्वच्छ झालेलं दिसून येतं। मग हे स्वच्छ झालेलं पाणी काय केलं जातं, पुढची क्रिया आहे गाळणी। तर गाळणी यंत्राद्वारे हे पाणी नंतर गाळून घेतलं जातं। मग त्यामुळे पाण्यामध्ये असणारे जे जड कण आहेत किंवा इतर काही अशुद्धी असतील त्या बाजूला केल्या जातात। त्यानंतर पुढची प्रक्रिया आहे एक ऑक्सिजनीकरण। आता ऑक्सिजनीकरण म्हणजे काय, तर पंपाच्या मदतीने पाण्यामध्ये हवा खेळवली जाते आणि त्यामुळे पाण्यात हवेतील ऑक्सिजन मिसळतो। तर अशा प्रकारे या पाण्यामध्ये हवेतील ऑक्सिजन मिसळवला जातो। आणि त्यामुळेच पाण्याची दुर्गंधी जी आहे ती कमी होण्यास मदत होते। तर ऑक्सिजनीकरणाचा मुख्य फायदा म्हणजेच पाण्याची दुर्गंधी कमी होण्यास याने मदत होते। त्यानंतर हे पाणी निर्जंतुकीकरणासाठी अशा प्रकारे आणलं जातं, पाण्यामध्ये क्लोरीन मिसळवला जातो आणि पाण्याचं शुद्धीकरण केलं जातं। तर अशुद्ध पाण्यामध्ये जे अनेक प्रकारचे जंतू असतात त्यांना मारण्यासाठी पाण्यामध्ये क्लोरीनची पावडर मिसळली जाते आणि त्यामुळे पाण्यामध्ये असणारे असंख्य सूक्ष्मजीव जे आहेत ते नाहीसे होऊन पाणी शुद्ध होते। तर अशा प्रकारे या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये या पाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि हे पाणी मग आपल्याला घरामध्ये जे मिळतं ते पाणी या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं।
बघा कशा प्रकारे पाणी शुद्ध केलं जातो। या ठिकाणी पाणी जमा झालं, त्यानंतर त्या पाण्यामध्ये क्लोरीन तुरटी मिसळवली, त्याचबरोबर क्लोरीन मिसळवला, त्या पाण्याचं निवळणं गाळणं या प्रक्रिया करून हे पाणी फिल्टर करून त्यामध्ये डिसइन्फेक्ट टाकून ते पाणी या प्रमुख साठ्यामध्ये साठवलं जातं आणि त्यानंतर ते घराघरापर्यंत पोहोचवलं जातं। तर हे आहे जलशुद्धीकरण केंद्र। बालमित्रांनो, पावसाळ्यात आपण टीव्हीवर बऱ्याच वेळा बातम्या ऐकतो की मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव भरून वाहू लागला, तुळशी तलाव भरून वाहू लागला, बरोबर। मग या बातम्या ज्या आहेत तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसत आहेत बघा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा ह्या ज्या तलाव आहेत, ही जी धरणं आहेत, यामध्ये पाणी जे भरतं ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये त्यावर प्रक्रिया करून त्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं। महानगरपालिकेमार्फत रोज 3,850 दशलक्ष लिटर इतकं पाण्याचा पुरवठा दररोज केला जातो आणि तो याच केंद्रांमार्फत केला जातो। तर त्यापैकी तुळशी जलप्रक्रिया केंद्र, भांडुप संकुल जलप्रक्रिया केंद्र, विहार जलप्रक्रिया केंद्र, पांझरापूर संकुल जलप्रक्रिया केंद्र अशी वेगवेगळी जलप्रक्रिया केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी पाण्यावर प्रक्रिया केली जाते, पाणी शुद्ध केलं जातं आणि ते आपल्यापर्यंत आणलं जातं। तर हे आहे भांडुप येथील जलप्रक्रिया केंद्र, आशिया खंडातील सर्वात मोठे हे जलप्रक्रिया केंद्र आहे आणि या ठिकाणी दररोज 1,910 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याचं पुरवठा या केंद्रामार्फत केला जातो। यामध्ये पाण्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या जातात आणि त्यानंतरच ते पाणी आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं। तर नळामार्फत आपल्यापर्यंत पोहोचणारं जे पाणी आहे ते अशा प्रकारे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये त्यावर प्रक्रिया करून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि म्हणूनच हे पाणी आपण जपून वापरणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे। थँक्यू। तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। थँक्यू।